हाँ मिए पीओ पीला परवानगी दिली ना ही आप इतनी शाडू माती जी बात ना करतो बाबा करतो आता जा ही करू नको मी तुला सांगतो ना मी मला निवांत फोन कर मी लावतो तुला विचारतो तिला तुला विश्वासावर आहे ना आतापर्यंत जेवढ्या माणसांवर विश्वास ठेवलेला आहे ना त्या सगळ्या माणसांनी विश्वासघातच केलेला आहे काय बोलतो मी विचारतो तिला काय आणि मग मी तुला काय फोन करून सांगतो तीन महिने काम करायचं आणि तीन महिन्याच्या नंतर पैसे एकंदरीत कोरोनामुळे एक तर तू म्हणतोस की मागचा माल उशीर आलेला आहे मनुष्य पण मिळत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये जी काय दर होते दर गेल्या वर्षी त्यामध्ये काय फरक झाला आहे का दर वाढलेले आहेत दरात तर फरक झाला आहेच कारण थोडंसं काही लोकांना जास्त पैसे देऊन किंवा जास्त पैसे देऊन कच्चा माल मागवावा लागला आहे ट्रान्सपोर्टेशन वाढलं आहे त्यामुळे दर वाढले आहेत साहजिकच ह्याचा परिणाम इतर दरावर झाला त्या याचबरोबर पेट्रोल डिझेलही वाढलं एकंदरीत किती झाली एका मूर्तीची किंमत किती रुपये सरासरी आपण 1000 रुपयापासून 5-6 हजारापर्यंत मूर्ती बनवतो आणि त्याला खर्च साधारणतः येतो जर 1000 रुपयाची मूर्ती असेल तर 700-800 रुपये खर्च होतोय ह्या टायमाला पीओपीच्या याला पण परवानगी दिली आहे सरकारने तुम्ही शाडूची करता काय विषय आपला पारंपरिक व्यवसाय शाडू मातीचा आहे आणि आपलं असं ध्येय आहे की आपण मूर्ती बनवली तर शाडू मातीच्याच बनवायच्या की जेणेकरून प्रदूषण होणार नाही त्याचा निसर्गाचा आपण सांभाळ करू ह्या उद्देशानं शाडू मातीचं आहे की आपली पण एक सामाजिक बांधिलकी असली पाहिजे नाव कसं संदीप राजाराम तामनकर तू सह्याद्री कलाट हां माझं शिक्षण सह्याद्री स्कूल ऑफ आर्टमधून झालं आहे व्यावसायिक शिल्पकार म्हणून मी सध्या काम करतो हा पारंपरिक व्यवसाय सांभाळण्याचा प्रयत्न करतो काय सांगशील ह्या निमित्ताने गणेश भक्तांना काय सांगू इच्छितोस तू आपण यावर्षी गणेश उत्सव आहे तो साध्या पद्धतीने सोशल डिस्टन्सिंगचा योग्य वापर करून शासकीय नियम पाळून आपण गणेश उत्सव साजरा करूया सरकारने गणपतीची मूर्तीची उंची 4 फूट केलेली आहे काय सांगशील त्या विषयावरती एका अर्थानं बरंच झालं आहे 4 फूट केले तर सरकारच्या नियमाच्या विरोधात आपण तर जाऊन चालणार नाही त्याचा फायदा आपल्याबरोबर सर्वांनाच आहे पण ह्यातून काय साध्य करणार सरकार एकंदरीत मला एक सांग की गणपतीची मूर्तीची उंची कमी केली की त्याच्यामुळे गर्दी कमी होणार आहे की काय नेमकं साध्य करेल तुला काय वाटतं होणार ना गर्दी कमी कारण उंची जास्त असेल तर मनुष्यबळ जास्त लागतं त्याची मिरवणूक मोठी तेवढीच भव्य होते ती भव्यता तर राहीलच पण लोकांची गर्दी ॲटोमॅटिक गणपतीजवळची कमी होईल कारण समजा 1-12 फुटाची मूर्ती असेल 15 फुटाची मूर्ती असेल तर त्याला उचलायला मनुष्यबळ पण तेवढंच लागतं किंवा ते ट्रॅव्हल करायला त्यामुळं आपोआप साहजिकच त्याचा फायदा गर्दीवर होणारच कोरोनाच्या संकटामुळे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे कोरोनामुळे लॉकडाऊन झालं लॉकडाऊनमुळे कच्चा माल यायला काही अडचणी झाल्या माणसांचा अभाव त्याचा सगळा परिणाम या व्यवसायावरती होत चालला आहे दरवर्षी किती मूर्त्या काढतोस घडवतोस ह्या वर्षीचं काय
दरवर्षी साधारणतः आपण 450-500 पर्यंत मूर्ती बनवतो आपण सगळ्या शाडू मातीच्या. यावर्षी आपण 150-250 करतोय. असं का? त्याला कच्चा माल यावर्षी लेट आला आहे आपल्याकडे आणि कामगारांचा अभाव आणि वेळे अभावी. यावर्षी दरवर्षी सप्टेंबरमध्ये गणपती असतात, यावर्षी ऑगस्ट महिन्यात आले, त्यामुळे वेळ पण पाहिजे आपल्याकडे. आणि पारंपरिक व्यवसाय आहे आपला, हा फक्त जतन करण्याचा प्रयत्न चालला आहे.